बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही ते मेडशी रस्त्याचे डागडुजीचं काम डांबराचा वापर न करताच थातुरमातुर करण्यात आलं होतं. बुजवलेले खड्डे हाताने उखडले जात होते. झी 24 तासने हे वृत्त दाखवल्यावर संबंधित विभागाने दखल घेत कामाची डागडुजी सुरू केली. आवश्यकतेनुसार डांबराचा वापर होत असल्याकडे लक्ष दिलंय. ग्रामस्थांनी झी 24 तासचे आभार मानले. बातमी ही झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे. ही झी 24 तासने बातमी दाखवताच काम करण्यात आलंय. डोंगरकिन्ही ते मेडशी या रस्त्याची डागडुजीचं काम डांबराचा वापर न करताच थातुरमातुर पद्धतीनं केलं जात होतं. अखेर बुजवलेले खड्डे हाताने उखडले जात होते. झी 24 तासनं हे ही बातमी दाखवली आणि त्यानंतर संबंधित विभागाने याची दखल घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातले अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती केली आहे. यासाठी सर्वात आधी विना हेल्मेट पोलिसांवरच कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 17 पोलिसांवर आणि इतर विभागातल्या 8 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी आणि शेवटी सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होणार आहे. गडचिरोलीत निवडणुका पार पडताच निलगुंडामध्ये रस्ते बांधकामाची 20 वाहनं जाळण्यात आली आहेत. इरपनार निलगुंडा धोडराज परिसरात अतिदुर्गम भागात रस्त्याची कामं सुरू होती. सुमारे 25 संख्येनं नक्षली इथं भर दुपारी पोहोचले. मजुरांना काम बंद करण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी सुमारे 20 वाहनांना आग लावली. यात ट्रॅक्टर JCB याचा समावेश आहे. अमरावतीच्या चिखलदरा येथील स्कायवॉकला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. हा जगातला सर्वात मोठा स्कायवॉक ठरणार आहे. या स्कायवॉकची लांबी 407 मीटर इतकी असणार आहे. स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झालाय. स्कायवॉकचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा तसंच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रयत्न केलेत. अदानी वेलमारचा IPO 27 जानेवारी रोजी ओपन होणार आहे. 218 ते 230 रुपये या शेअरची किंमत ठेवण्यात आली आहे. 4,500 कोटींचा IPO असेल. कंपनी FMCG क्षेत्रातली आहे. अवकाळी पावसाच्या संकटावर मात करत सांगलीतनं द्राक्ष निर्यातीला आता सुरुवात झाली. आतापर्यंत 36 द्राक्षांचे कंटेनर सातासमुद्रापार पोहोचलेत. सध्या कृष्णा या काळ्या वाणाला प्रति किलो 90 ते 100 रुपये असा दिलासादायक दर मिळतोय. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार असून यापेक्षा जादा दर मिळण्याच्या आशा बागायतदारांना आहेत. राणा दाम्पत्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना कोरोना झालाय. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करण्याचं आवाहन राणा दाम्पत्यानं केलंय. सध्या ते मुंबईत आहेत, त्यामुळेच मुंबईतच ते उपचार घेणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं ग्लोबल मार्केटमध्ये घसरण सुरूच आहे. यात सर्वाधिक धक्का बसलाय तो नेटफ्लिक्सच्या शेअरला. नेटफ्लिक्सचा शेअर 23% घसरलाय. त्यामुळे IT क्षेत्रातली शेअर घसरलेत. सोबतच झूम पेलोटॉनच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे, ज्याचा फटका भारतीय बाजारालाही बसलाय. या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. भारती एअरटेल, टाटा स्टील, L&T, बजाज सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर 2 ते 5% पडले. 26 नोव्हेंबर नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे शेअर मार्केट या आठवड्यात सलग 4 दिवस खाली कोसळलं. कोरोना झालेल्या रुग्णांना TB चाही धोका असल्याची माहिती समोर आली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रुग्णांना जसा कोरोनाचा धोका आहे तसाच TB चाही धोका आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यावर रुग्णांमध्ये खोकला, ताप येणं अशी लक्षणं 3 आठवड्याहून अधिक काळ दिसत असल्यास उशीर करू नका. तातडीनं TB च्या चाचण्या करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागानं दिल्या आहेत. कोरोनाची संख्या वाढत असल्यानं भारतात येणाऱ्यांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. ते नियम आता सोमवारपासून लागू होतील. केंद्र सरकारनं ज्या देशांना जोखीम असलेल्या श्रेणीत टाकलंय त्या देशात भारतात येणाऱ्या प्रवाशांवर हे नियम लागू असतील. प्रोटोकॉलनुसार त्या प्रवाशाला आयसोलेट केलं जाईल. कोरोना काळात मोबाईल कंपन्यांची चांदी झाली आहे. मोबाईल कंपन्यांना जबरदस्त फायदा झाल्याचा एक अहवाल ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशननं प्रसिद्ध केलाय. 2019 बिहारमध्ये महिनाभरात 1.5 लाख मोबाईलची विक्री झाली होती. 2020 हीच विक्री 2 ते 2.25 लाखांवर पोहोचली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये झालेली वाढ, ऑनलाईन शाळा कॉलेजमुळे मोबाईलच्या खरेदीत वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय.
हिंगोली जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साखरा शाखेत लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षेत्र अधिकारी विकास भास्कर मोरे यांनी 1 मार्च 2019 ते 24 ऑक्टोबर 2021 या काळात बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केली, पैसे परस्पर स्वतः उचलून लाभार्थ्यांची आणि बँकेची 12,55,000 फसवणूक केली आहे. यवतमाळच्या वणीत दीपक चौपाटी परिसरात मानवी सांगाडा सापडलाय. सांगाडा कोणाचा, हत्या की नैसर्गिक मृत्यू, या तपासाचं आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. दीपक चौपाटी परिसर अवैध धंद्यांसाठी ओळखला जातो. अवशेष ठिकठिकाणी विखुरलेले गेलेत. सांगाडा नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. शेगावच्या एका सराफ व्यावसायिकावर लैंगिक अत्याचाराप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. या सराफा व्यावसायिकाला अकोला पोलिसांनी अमानुष वागणूक दिली, लैंगिक अत्याचार केले असा आरोप करण्यात आलाय. शिरूरमध्ये भर दिवसा घरफोडी करत 2 लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय. दिवसा ही चोरी झाल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी 14 लाखांचा गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. कानाराम चौधरी आणि देवेंद्र मेघवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडनं टेम्पोसह 20,17,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. टेम्पो साताऱ्याहून पुण्याच्या दिशेनं येत असताना भोर राजगड पोलिसांकडनं ही कारवाई करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालंय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. वारकरी साहित्य परिषद आयोजित 10व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची आज खालापुरात सुरुवात झाली आहे. साहित्य दिंडीनं संमेलनाची सुरुवात झाली. 22 आणि 23 जानेवारीला 2 दिवस संमेलन चालणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.